बदलापूरमधल्या खरवई या भागात असलेल्या व्ही के केमिकल कंपनीत काही दिवसांपूर्वी पहाटे 5 दरम्यान स्फोट झाले. या स्फोटामुळे कंपनी पूर्णपणे पेटली. या घटनेत एका कामगाराचा मृत्यूही झाला तर 4 इतर कामगार गंभीर जखमी झाले आहेत. खरवई गावात ही कंपनी आहे. या ठिकाणी रासायनिक केमिकलवर प्रक्रिया केली जात होती. पहाटे 5 दरम्यान 5 मोठे स्फोट झाले. हे स्फोट इतके भयंकर होते की 5 किलोमीटर अंतरावर त्याचे हादरे बसले होते. यामुळे आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या सोसायट्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. घडलेल्या घटनेवरून काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनरे यांनी जखमींची भेट घेत त्यांची विचारपूस केली होती. त्यानंतर आता त्यांनी MIDC अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली असल्याचं मत शैलेश वडनरे यांनी व्यक्त केलं आहे. यासोबतच पुन्हा एकदा अशा घटना शहरात घडू नये यासाठी शहरात असणाऱ्या केमिकल कंपन्या हटवाव्यात, अन्यथा राष्ट्रवादी भविष्यात मोठं आंदोलन करेल असं मत त्यांनी व्यक्त केलंय. काय म्हणाले आहेत शैलेश वडनरे पाहूया. कुळगाव बदलापूर शहरामध्ये हा जो एक महाभयंकर विस्फोट झालेला आहे ह्याच्यामध्ये एक कामगार मृत्युमुखी पडला आणि 4 कामगार अत्यवस्थ आहेत. अजूनही त्यांची परिस्थिती सुधारलेली नाही आहे. परंतु तो त्या ठिकाणी कंपनीचा मालक असो किंवा इतर यंत्रणा असो, MIDC असो किंवा इतर सर्व खात्यातून, आता पोलिसांनी देखील ॲक्सिडेंटल डेथ म्हणून त्या ठिकाणी ADR म्हटलं जातं ते त्यांनी त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे. परंतु पुढील काही चौकशी त्या ठिकाणी फारशी प्रगती झालेली दिसून येत नाही. आणि कुळगाव बदलापूर शहरासारख्या अतिशय वेगाने वाढणाऱ्या शहरामध्ये आणि अतिशय दाट लोकवस्ती असणाऱ्या शहरामध्ये अशा प्रकारची महाभयंकर घटना घडते आणि त्याची फारशी दखल यंत्रणामार्फत घेतली जात नाही हे एक महाभयंकर आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुळगाव बदलापूर शहरातर्फे आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून या घटनेचा पाठपुरावा करणार आहोत. या अनुषंगाने आम्ही MIDC कार्यालयाला भेट दिली. त्या ठिकाणी पवार नावाचे एक अधिकारी त्या ठिकाणी आहेत. परंतु यंत्रणा किती निबर झालेली आहे आणि आता या निवडणुका न झाल्यामुळे, लोकप्रतिनिधी नसल्यामुळे या अधिकाऱ्यांची मनमानी झालेली आहे. तर अशा प्रकारे भयंकर स्फोट होऊन देखील ते अतिशय उडवाउडवीची उत्तर त्या ठिकाणी देत होते. मुळामध्ये बदलापूर शहरातली MIDC काही फार मोठी नाही आहे, परंतु ही छोटी MIDC असल्यामुळे MIRDने आजूबाजूला रहिवासी वस्तीला या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. आणि अशा प्रकारची रहिवासी वस्ती असताना त्या ठिकाणी केमिकल कंपन्यांना परवानगी कशी दिली जाते ते पण अशा प्रकारच्या कंपन्या आहे की ज्याच्यातून विस्फोट घडू शकतो. मुळामध्ये कुठलीही इंडस्ट्री ही अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने जर समजा काम करत असेल तर तिला परवानगी देता कामच नाही. आणि ह्यामध्ये MIDC अनेक यंत्रणा याला कारणीभूत आहेत. MIDC ठिकाणी फायर विभाग आहे, फॅक्टरी इन्स्पेक्टर आहे, त्यानंतर MIDC परवानगी देणारा विभाग असो, तर या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अक्षम्य दिरंगाई झालेली आहे. सेफ्टी ऑडिट त्या ठिकाणी झालेलं दिसून येत नाही, इलेक्ट्रिकल ऑडिट झालेलं दिसून येत नाही, स्ट्रक्चरल ऑडिट त्या ठिकाणी झालेलं दिसून येत नाही. आणि जर झालं असेल तर मग कशा प्रकारे त्यांना या ऑडिटमध्ये त्यांनी रिमार्क त्यांना दिले नाहीत किंवा त्या सूचना केल्या नाहीत, सुधारणा केल्या नाहीत. आता अनेक कंपन्या आम्ही पाहतोय की जसं बिल्डिंग परमिशन देताना 10 फूट जागा मोकळी सोडली जाते तशी त्या ठिकाणी फॅक्टरना देखील मोकळी जागा सोडायची असते. परंतु परवानगी देताना फक्त त्यावेळेला पाहिलं जातं, नंतर त्या कंपन्या अतिशय धोकादायक पद्धतीने वेगवेगळे टँक्स जे असतात ज्यातून केमिकल किंवा गॅस त्यामध्ये असतो आणि धोकादायक पद्धतीने त्या ठिकाणी सगळी रचना केलेली असते. एका कंपनीत स्फोट झाला तर बाजूच्या कंपनीला देखील आग लागू शकते. आता त्या ठिकाणी हायड्रोजन पेरॉक्साईड बेस ही कंपनी आहे, एवढ्या छोट्या जागेमध्ये तिला परवानगी दिलेली आहे. अतिशय कंजेस्टेड अशी ती कंपनीमध्ये त्यांनी ती सगळी यंत्रणा उभी केली होती. आणि मुळामध्ये ही कंपनीचा 4 वेळा या ठिकाणी स्फोट झालेला आहे. याच मालकाने डोंबिवलीला त्याच्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाला आहे, त्या ठिकाणी कामगार मृत्युमुखी पडलेले आहेत. बदलापूरला 3 वेळा झालेला आहे. त्याच्या बाजूला एक फॅक्टरी होती ती आता बंद आहे, पण त्या फॅक्टरीत देखील स्फोट झाला. आणि आता ही जी फॅक्टरी जिथे स्फोट झाला त्यात देखील अगोदर एकदा स्फोट झाला होता. मग अशा प्रकारे वारंवार स्फोट होत आहेत. केमिकल इंडस्ट्री धोकादायक पद्धतीने बदलापूर शहरात आहे, तर MIDC या ठिकाणी पाहत नाही आहे, यंत्रणा पाहत नाही आहे. पोलिसांनी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता आहे. पुढील काळामध्ये जर या मालकावरती आणि यंत्रणा या ज्या MIDC असो किंवा इतर यंत्रणांनी जे दुर्लक्ष केलं त्यामुळे अपघात घडला आहे, त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर पोलीस स्टेशनला देखील आम्ही निवेदन देऊन ACP असो, DCP साहेब असो, त्यानंतर कमिशनर ऑफ पोलीस असो, या सर्वांच्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. आणि बदलापूर शहरामधून प्रदूषणकारी अशा प्रकारच्या कंपन्या, धोकादायक कंपन्या हटवल्या पाहिजे अशा प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी राहील. आणि पुढील काळात या सर्व कंपन्या बंद व्हाव्या याकरता एक दीर्घकालीन आणि आक्रमक पद्धतीचं तीव्र असं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढील काळात करेल.
प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर। फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एचपी पेट्रोल पंप समोर सज्ज झालं आहे कॅन्टाबीज सारखा इंटरनॅशनल ब्रँड। येथे तरुणांसाठी फॉर्मल, कॅज्युअल, टू पीस सूट, थ्री पीस सूट, ब्लेझर, जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट, हुडी, जॅकेट, फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच ऍक्सेसरीज मध्ये बेल्ट, टॉवेल, टाय, सॉक्स, परफ्यूम, डिओ, स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही ऍक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये। मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबीज इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूमला।